फ्रेंड्स हॅलो, आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबईची लाईफलाईन असलेली ट्रेन ज्याचा मी आज प्रवास करणार आहे. तर इथे ट्रेन चला 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 आप उठाएंगे ना अभी. फेरीवाले जे असतात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन विकायला येतात. सगळ्यांचं म्हणजे त्यांचं घर गुजराण त्यांची ट्रेनवरच चालते. म्हणजे एक प्रकारे खूप जणांच्या घरची ती एक घरची लाईफलाईन पण म्हणू शकतो आपण. आणि त्यानंतर इथे तुम्ही पहा, माझी भाऊजाई पण आहे माझ्या सोबतीला. तर आता इथे आलेलं आहे दादर स्टेशन. दादर स्टेशन हे एक मेन जंक्शन म्हणूनच आहे. आणि त्यानंतर आलं आहे लोअर परेल स्टेशन. आणि तुम्हाला मी सांगेन, लोअर परेल स्टेशनशी माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. मला असं आठवत नाही की लोअर परेल स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर मी कधी चालत गेलेली आहे. नेहमी धावत पळत. तुम्हाला वाटेल का असं? तर कारण मी इथे लोअर परेलला शाळेमध्ये ॲज अ टीचर म्हणून जॉब करायची. आणि शाळेतून सुटल्यानंतर ना मग घरी जाण्याची घाई असायची. त्यावेळेला मग जी ट्रेन लागलेली असेल ती सोडायची नाही आहे. म्हणून मग मी अशी धावत करत प्लॅटफॉर्मवरून पळत पळत ब्रिजवरून पळत पळत, म्हणजे माझ्या मैत्रिणीसुद्धा ज्या असायच्या ना, त्यांना मी म्हणायची तुम्ही घ्या बाबा, तुम्हाला दुसरी ट्रेन पकडायची असेल तर मी ही ट्रेन सोडणार नाही आहे. आणि मी धावत पळत अशी जायची. खूप म्हणजे अशा या आठवणी आहेत माझ्या. तर आता इथे मुंबई सेंट्रल स्टेशन येत आहे. आणि इथे मी तुम्हाला स्पेशली दाखवते ही अशोकाची झाडं जी आहेत ना, ती अशी रांगेमध्ये आहेत. आणि आम्ही लहान असताना ना आमच्या इथे गार्डनमध्ये सुद्धा अशोकाची झाडं असायची. आणि त्या झाडांच्या आतमध्ये आम्ही लपाछुपी खेळताना लपायचं चढून. मला असं वाटतं की खरंच कसं काय मी चढायची त्यावेळेला आतपर्यंत एकदम. आणि आता पहा, इथे मुंबई सेंट्रल हे स्टेशन आलेलं आहे. आणि इथे आम्ही उतरलो तर मी, माझी मुलगी आणि माझी भाऊजाई आम्ही तिघं मिळून आलेलो आहोत. तर आम्ही जाणार आहोत काही शॉपिंग करण्यासाठी. तर या प्लॅटफॉर्मपासून बाहेर पडायचं म्हटलं ना तर कमीत कमी 7-8 मिनटं लागतात. एवढं लांब आहे आणि मग चालतच काय दुसरा पर्यायच नाही आहे ना, चालतच जायचं आहे. आणि त्याच्यानंतर पण आम्हाला ॲक्च्युली मुंबई सेंट्रलला आम्ही उतरलो. खरं तर आम्हाला जायचं होतं CST स्टेशनला, पण तिकीट नव्हती आमच्याकडे. आणि उगाच कशाला प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही मग मुंबई सेंट्रलला उतरलो. आणि इथे तुम्हाला मी दाखवते ही खूपच इथे एकदम उंच अशी बिल्डिंग मी पाहिली. म्हणजे अशी पूर्ण मान वरपर्यंत करावी लागली, तेवढी उंच अशी बिल्डिंग होती ही. तर इथून पुढे म्हणजे हे प्लॅटफॉर्मवरूनच मला दिसत होती. आणि या ना लेडीने माझ्यासारखाच ड्रेस घातलेला आहे. मी पहा, गरब्याच्या वेळेला जो ब्लॉक केलेला त्याच्यामध्ये असाच मी ड्रेस घातलेला होता. तर इथे TC दादा उभे आहेत, पण काही टेन्शन नाही आहे कारण आमच्याकडे ऑलरेडी तिकीट आहे. म्हणून आम्ही एकदम बेफिकर होऊन निघालेलो. तर कारण का वॅक्सिनेशन नसतात त्यामुळे हल्ली तिकीट पण देत नाहीत ना. तर आमचं काय झालेलं आहे आणि आम्हाला तिकीट पण मिळालेली. आणि ही ती जागा आहे जिथे पूर्ण भारतामध्ये जाणाऱ्या ट्रेन तुम्हाला मिळतील. तर म्हणजे मुंबई सेंट्रल जंक्शन आहे ते एकदम. तर फायनली आता आम्ही स्टेशनच्या बाहेर पडत आहोत. म्हणजे बाहेरच अजून आलो पण नाही आहे, बाहेर पडतो आहे अजून. आणि खरंच आता ह्याच्यानंतर पुढे कसं जायचं ना हे मोठं टेन्शन झालेलं आहे मला. तर आता कसं, मुलं दोघं जाणार होती, भाऊजाई आणि मुलगी, पण मला त्यांनी आग्रह केला की नाही तू पण चल म्हणून. आणि मग मी त्यांच्याबरोबर आले, कारण ॲक्च्युली मला यायचं पण नव्हतं, कारण मला 2-4 दिवस झाले माझं पोट जाम दुखतं आहे. तर पण मुलं पण एकटी जात आहेत, त्यांना पण एवढी माहिती नाही आहे. म्हटल्यानंतर मग मी म्हटलं चला मग मी येते. आणि आता मी आली आहे त्यांच्याबरोबर, पण मला स्वतःला पण एवढं काही माहीत नाही आहे कारण का मी खूप वर्षाआधी इथे आलेली. तर इथून आम्हाला जायचं आहे क्रॉफर्ड मार्केटला. आणि क्रॉफर्ड मार्केट इथून खूप लांब आहे. आम्ही इथे जे पोलीस दादा होते त्यांना विचारलं की क्रॉफर्ड मार्केटला जायचं आहे, तर त्यांनी सांगितलं नाही इथून खूप लांब आहे, तुम्ही बस घ्या. पण बस काही लवकर मिळत नव्हती. शेवटी आम्ही ट्रेन चालतच निघालो. आणि हे खास मी तुमच्यासाठी शूट केलेलं आहे. इथे ना आपला फ्लॅग लावलेला आहे, मला खूप आवडलं हे. तर त्यासाठी मी मुद्दाम तुमच्यासाठी हे शूट केलं दाखवण्यासाठी. तर इथून 15-20 मिनटं चालू झालेली आहेत, तरीसुद्धा काही रस्ता कळत नाही आहे आम्हाला. तर आता मी म्हटलं की नाही आपण इथून टॅक्सी करूया. आणि आम्ही शेवटी टॅक्सी केली. हां
बसणार 15 मिनिटं चालून झालं. हा रस्ता कळत नाहीये तर आता चाललो 20 मिनिटं सॉरी 20 मिनिटं चाललो, पण टॅक्सी काही आपलं रस्ता व्यवस्थित कळत नाहीये तर आता आम्ही टॅक्सी मधून जातो. नाही मी खुश नाही गई थी. वो एक अंकल ने बोला इधर से ऐसा जाओ, एक जन बोल रहे उधर लेफ्ट जाओ. हाँ मरीच मार्केट पता है ना. चलो 5 मिनिटा मध्ये उतरणार आहोत, समाधान वाटलं ऐकून. आता गेल्यावर दाखवते तुम्हाला. अच्छा 20 साल अभी आपको होगा टॅक्सी के लिए. वो दंगले के टाइम में फुलावर और हरा बटाना ग्रांड रोड मार्केट के अंदर खरीदा था मैं 60 रुपए किलो. वो टाइम पे दंगा हुआ था जब, बहुत जबरदस्त दंगा हुआ. उसके बाद तो मैं दंगा नहीं हुआ. तर आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत मुंबईच्या प्रॉफिट मार्केटला. खूपच मोठं भव्य असं मार्केट हे आहे. तर या मार्केटमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला प्रत्येक वस्तू इथे खूप स्वस्त व्यवस्थित दरात अशी मिळते. आणि मी पण बऱ्याच दिवसानंतर आलेली आहे. मी पण खूप ऐकलेलं या मार्केटबद्दल. ते मला वाटतं 5-6 वर्ष आधी मी आली असेल तर तेव्हाच एवढं मला आठवत पण नाही आहे. तर आज मुलगी जाणार होती, भाऊजाई गर्लफ्रेंड जाणार होती आणि मी ॲक्च्युली मला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून मी येणार नव्हते. पण यांनी आग्रह केला की नाही तुम्ही चला म्हणून, तर मी पण म्हणून मुद्दाम आले. म्हटलं चला त्या निमित्ताने मी पण मार्केट बघते आणि तुम्हालाही दाखवेन. तर इथे घड्याळ आहेत फक्त 200 रुपयामध्ये. वेगवेगळे भरपूर पॅटर्न्स आहेत इथे. म्हणजे कशा वस्तू अशा ना व्यवस्थित आपण बघून घेऊ शकतो. पण एवढंच आहे की इथे दर ना खूप सांगितला जातो, पण व्यवस्थित आपल्याला बार्गेनिंग करायला यायला हवी. आणि बार्गेनिंग करायला नाही आले की मग ते महागात पडेल. कारण मी एकाला आता एक विचारलेलं जास्त असं फेरीवाले ना खूपच त्रास देतात. पण आता आम्ही इथे चाललेलो आहोत ब्युटी सेंटरमध्ये. काही ब्युटीचे प्रोडक्ट आम्हाला घ्यायचे आहेत म्हणूनच खास आम्ही आलेलो इथे. तर इथे आतमध्ये आता आम्ही आलेलो आहोत. ते पहा सगळीकडे तुम्ही पाहू शकता ब्रँडेड जे असतात कंपन्या त्यांचे इथे एक एक असे काउंटर्स बनवलेले आहेत. आणि सगळीकडे ना अशा मुली उभ्या आहेत आणि त्या मुली स्वतःसुद्धा एवढं छान मेकअप करून उभ्या आहेत ना की मला तर असं वाटलं की अरे यांच्याकडूनच शिकावं खरं तर मेकअप कसा करायचा असतो. ते खूप छान मेकअप केलेला प्रत्येकाने आणि प्रोडक्टबद्दल पण एवढी छानच ती माहिती देत होत्या इकडे. मग आता आम्ही विचारलं आम्हाला ज्या वस्तू हव्या आहेत त्या कुठे मिळतील. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की 2nd फ्लोअरला जायचं आहे. तर ही बिल्डिंग आहे तर ही 3 मजली आहे आणि 3 मजल्यांवरती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असे डिपार्टमेंट बनवलेले आहेत. म्हणजे कसं तुम्हाला ज्या वस्तू जिथे हव्या आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर आता आम्ही इथे थोड्या वस्तू पाहिल्या आणि ब्युटीचे वेगवेगळे इथे प्रोडक्ट्स आहेत. तरी का तुम्हाला दाखवते. आता आम्ही चाललेलो आहोत 1st फ्लोअरला. तर 1st फ्लोअरवरती आल्यानंतर पण आम्ही म्हटलं चला इथपर्यंत आलो तर जरा इथे पण एक फेरी मारून घेऊयात. म्हणून मग आम्ही जरा आजपर्यंत गेलो, वस्तू पाहिल्यात कोणकोणत्या आहेत कशा आहेत. कारण कधी नंतर आल्यानंतर ना मग शोधावं लागणार नाही किंवा कोणाला विचारावं पण लागणार नाही, डायरेक्ट मग आपण जाऊ शकतो ना. तर त्याच्यानंतर हे पहा आम्ही पुढच्या ठिकाणी इथे गेलो. छान होत्या वस्तू, असं आवडल्या मला. पण काही काही वस्तू अशा आहेत ना की मला वाटलं की मग ते आपण लोकल मार्केटमध्ये सुद्धा सेम रेंजमध्ये मिळतात. मग तेवढ्यासाठी एवढ्या लांब जाण्याचं काय फायदा ना, कारण काही वेळ आपला जातो आणि त्याच्यानंतर काय तर ट्रॅव्हलिंग वगैरे पण खूप जास्त होते. मग आता सगळं आमचं झालेलं आहे आणि आम्ही घेऊन आता निघालो घरी जाण्यासाठी. आणि मला वाटतं 2-2.5 तास आमचे आतमध्ये गेलेले आणि ते 2.5 तास कसे आम्ही घालवले असेल काय कळलं नाही. पण माझी कंबर मात्र खूप दुखते आणि माझं पोट आधीपासूनच जास्त दुखत होतं. म्हणून आता मला असं झालेलं आहे की मी कधी एकदा अशी घरी पोचेन. आणि इथे पण स्टेशन खूप लांब होतं, आम्ही कमीत कमी 1.5 तास चालत पोचलो. त्याच्यानंतर आता आम्ही पोचलेलो आहोत इथे CST स्टेशनला. तर CST स्टेशनमध्ये तर तुम्हाला माहीत आहे शेवटचा स्टेशन आहे म्हणून सगळीकडच्या गाड्या तिथे येऊन उभ्या असतात. तर आता आम्हाला पाहायचं आहे की आमच्याकडे जाणारी गाडी कुठे मिळेल.
आणि तीच गाडी नेमकी आम्हाला कुठे दिसत नव्हती, म्हणून आम्ही इकडे तिकडे चौकशी केली, पण चौकशी करायला पण कोणी माणसं नव्हती. मग शेवटी मी जाऊन जे इंजिन ड्रायव्हर असतात त्यांच्याशी बोलले आणि आता आम्हाला सुद्धा ट्रेन मिळाली. तर फ्रेंड्स, कालचा व्लॉग मी ॲक्च्युली संपवला नव्हता, कारण बॅटरी पण लो झालेली मोबाईलची, त्यामुळे कसं मग ट्रेन मिळाल्यानंतर मी शांत आपली बसून होती आणि उशीर झाला भरपूर घरी यायला. त्याच्यानंतर मग येऊन थोडा मी मसाला भात वगैरे केला आणि जेवून झोपायला पण उशीर झालेला, तर त्यामुळे मग काही बोलता आलं नाही. तर आता मग म्हटलं तुमच्याशी जरा बोलूयात. तर खूप छान व्यवस्थित सगळी आम्ही शॉपिंग वगैरे व्यवस्थित केली, उशिरा घरी पोचलो, पण मजा आली. पण असा अनुभव आला ना, मी काल तुम्हाला सांगत होते ॲक्च्युली ते, की एका फेरीवाल्याला मी जस्ट असंच विचारलं की फ्रीजचे जे कवर असतात ते काय रेट आहेत, म्हणजे मला एक अंदाज आला असता म्हणून, कारण मी ऑनलाईनने मागवलेले आहेत तर ते येणारच आहेत आता. तर मी म्हटलं मग कसे आहे तिकडे मी एक विचारून घेते. तो माणूस माझ्या मागे अर्धा रस्ताभर की भाभी किती लो, भाभी इतने का लो, भाभी उतने का लो करत करत तो माणूस माझ्या मागे मागेच होता. म्हणजे ती लोक पिछाच सोडत नाहीत, म्हणून मग आपल्याला फेरीवाल्यांकडून घेण्यापेक्षा असं वाटतं आपण फेरीवाल्यांकडून घ्यावी कोणतीही वस्तू, त्यांचा पण जरा भाव धंदा व्हावा म्हणून. पण असे मग मागे पडतात, मग आपल्याला पण खूप एकदम असं विचित्र वाटतं ना, कोणी मागे मागे आलं की. आणि नको म्हटलं तरीसुद्धा शेवटी ते जात नव्हते. मग शेवटी मी त्यांना म्हटलं की भाई आप अगर मुझे फ्री में भी दोगे मुझे नहीं लेना है ये चीज़, मैंने जस्ट पूछा आपको भाव कैसा है देखने के लिए. तेव्हा जाऊन तो माणूस मग गेला. म्हणजे असे अनुभव येतात. तर मला तेच सांगायचं होतं आणि बाकी सगळं व्यवस्थित आम्ही सगळं जे काही घ्यायचं होतं घेऊन आलो. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग इथेच थांबवते, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर नवीन असाल चॅनलमध्ये तर सबस्क्राईब करा आणि आवडला ब्लॉग तर लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.